धंदा कमी होतो, लोक बाहेर निघत नाहीत कोरोनाच्या पिरियड मध्ये, आणि आम्ही इथं बसून राहतो. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे विशेष म्हणजे साखरेचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, दुधाचे भाव वाढले, पत्तीचे भाव वाढले. आणि ह्याच्यामध्ये काय आमचे चहाचे रेट आहे 5 रुपये, चहाच्या म्हणजे 6 रुपये म्हणजे गिराय देत नाही, 5 रुपयेच रेट देतात. त्याच्यामुळे आमचे पूर्ण 100% मायनस इथून चाललेलं आहे. कारण एक माणूस कामाला लावला लागतो, त्याला 350-400 रुपये रोज आहे. आणि अक्षरशः म्हणजे असं झालेलं आहे सध्या की नुसतं बसायचं काम आहे, रुपया मार्जिन नाही. गॅसचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये गॅस 1000 रुपयाला झालेला आहे, 920 रुपयाला गॅस आहे. साखर पहिले 30 रुपये किलो होती, आज 40-42 रुपये किलो आहे. चहा पत्तीचा पुडा मला 85 रुपयाला पाव किलो येत होता, आज 120 रुपयाला पाव किलो यायला लागला आहे. तेल आज 80 रुपये होतं, 85 रुपये किलो घोट तेल यायला आहे, 150 रुपये किलो घोट तेल यायला लागलं आहे. त्याच्यामुळे मायनस वाढलं, 10 रुपये प्लेटनेच भजे लोक मागतात, त्याच्यामुळे परवडा नाही गेलेला आहे. त्याच्यामुळे तो म्हणजे एकदमच म्हणजे लॉसमध्ये चाललेलो आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नुसते आश्वास नाहीत, परंतु आत्तापर्यंत कुठल्या बँक त्यांना कुठले लोन प्रपोजल करून देत नाहीत. आणि अशा अवस्थेमध्ये तरुणांनी करायचं काय, किंवा सुशिक्षित बेरोजगारांनी करायचं काय, किंवा रोजगार करणाऱ्यांनी नेमकं कमवून आपली आर्थिक परिस्थिती सांभाळायची का आपलं जीवनमान सांभाळायचं, हा खूप गांभीर्याचा विषय आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण ऐकत होतो की शेतकरी शेतात काही पिकलं नाही किंवा अतिवृष्टी झाली किंवा नुकसान झालं तर आत्महत्या करत होता, पण येणाऱ्या काळामध्ये मध्यमवर्गीय तुम्हाला केवळ ह्या महागाईमुळे आत्महत्या करताना दिसेल, हे मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो. कारण की महागाई जर लवकरात लवकर थांबली नाही तर या देशामध्ये दुसऱ्या भूकंपाची लाट येणार नाही, तर आत्महत्येची लाट मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं मला वाटतं. मीच काल माझ्या घरात गॅस संपला होता, तर 920 रुपये माझ्याकडे नसल्यामुळे मला आज गॅस आणावा लागला. सर्वसामान्य लोकांच्या घरातमध्ये गॅस, अजून म्हणलं पेट्रोल, हे तेल, किराणा वगैरे जे सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या वस्तूचे जे भाव वाढलेले आहेत ते हे केंद्र सरकारने वाढविलेले आहेत. तरी जनतेचा सर्वसामान्य जनतेचा विचार करून सरकारने भाव कमी करावेत. आणि आजचे दिन कशाचे आले, आजचे दिन काही नाही, फक्त व्यापाऱ्यांची याच्यामध्ये मजा होत आहे.